भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती शुक्रवारी पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सुकापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती 2023 पालेदेवत ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहार येथे तसेच ओम शिवा कॉम्प्लेक्स यांच्या वतीने धम्मगिरी बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, केतन केणी, चेतन केणी, पुष्पा मस्कर, प्राची जाधव, पूनम भगत, भाजपचे सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, प्रमोद भगत, प्रवीण सावंत, प्रिया वाघमारे, प्रमोद सावंत, मयूर कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज अनेक ठिकाणी आजच्या सर्व ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ते वाघिणीचं जे शिक्षण आहे ते शिक्षण घेण्याची जी संधी दिली, मला वाटतंय बाबासाहेब आंबेडकर नसते तर काय झालं असेल अशी माहिती तुम्हाला असेल जास्त. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलं आज देशाला एक जी कायदा सुव्यवस्था आहे ती मिळाली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मी मानाचा मुद्रा करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.